गुड मॉर्निंग टू ऑल. नमस्कार, मी स्वाती पाटील मॅडम. आज या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी या संदर्भात माहिती घेणार आहोत. तर यामध्ये प्रामुख्याने आपण कुठले कुठले पॉईंट्स पाहणार आहोत, तर पहिल्यांदा त्याची प्रस्तावना पाहूया. त्यानंतर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, इलेक्ट्रिक व्होल्टेज म्हणजे काय, आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय आणि ती कशी जनरेट केली जाते याचा आपण अभ्यास करूया. यामध्ये प्रामुख्याने आपण पहिल्यांदा इंट्रोडक्शन पाहूया. त्यामध्ये वेन द इलेक्ट्रिक चार्जेस मूव फ्रॉम वन पॉइंट टू अदर देन इलेक्ट्रिसिटी जनरेटेड. याचा अर्थ जेव्हा इलेक्ट्रिक चार्ज एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे शिफ्ट होतो किंवा जातो तेव्हा तिथे इलेक्ट्रिसिटी तयार होते. याचाच अर्थ जेव्हा इलेक्ट्रिक चार्ज आपली जागा बदलतो काही कारणामुळं तेव्हा इलेक्ट्रिसिटी ही जनरेट केली जाते. इन इलेक्ट्रोस्टॅटिक द इलेक्ट्रिक चार्जेस आर ॲट रेस्ट कंडिशन. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की जेव्हा इलेक्ट्रिक चार्ज हे रेस्ट कंडिशनला असतात किंवा स्थिर असतात. बट व्हेन चार्जेस मूव द इलेक्ट्रिसिटी जनरेटेड, जेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तेव्हा चार्जेस मूव झालेले असतात किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर झालेलं आपणाला जाणवते. यामध्ये प्रामुख्याने आपण पहिल्यांदा पाहूया इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय. इलेक्ट्रिक करंट हा कॅपिटल आय या लेटरने आपण दाखवतो. त्याची व्याख्या अशा पद्धतीने येईल, द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. आता रेट याचा अर्थ हे टाईमशी रिलेटेड आहे. फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे एका ठराविक वेळेमध्ये प्रवाहित होणारे जे काही इलेक्ट्रिक चार्ज आहेत यालाच आपण इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. त्यामुळे ही व्याख्या अशी येणार आहे, द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. रेट याचा अर्थ भागिले टाइम असणार हे लक्षात ठेवायचं. फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज प्रवाहित होणं. म्हणून इलेक्ट्रिक करंट आपण या फॉर्म्युल्याने देतो, करंट बरोबर चार्ज भागिले टाइम. आता करंट आपण आय या लेटरने दाखवतो म्हणून आय बरोबर चार्ज हा क्यू या लेटरने दाखवतो म्हणून कॅपिटल क्यू भागिले आहे तसं, आणि टाइम या टी लेटरने आपण दाखवतो. त्यामुळे करंटचा जो काही फॉर्म्युला आहे तो आय इक्वल टू क्यू अपॉन टी असं येणार आहे. आणि त्याचं जे काही युनिट आहे ते अँपियर असं येणार आहे की जे ए या लेटरने आपण दाखवतो. साधारणतः अँपियर हे बऱ्याच वेळेला एमसीक्यूमध्ये विचारलं जातं. पुन्हा एकदा आपण पॉईंट रिवाईज करूया. इलेक्ट्रिक करंट हे आपण आय या लेटरने दाखवतो. त्याची व्याख्या अशी आहे, द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. कदाचित एमसीक्यूमध्ये विचारलं जाईल द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. त्यामुळे करंट बरोबर चार्ज भागिले टाइम, म्हणून आय बरोबर क्यू भागिले टी म्हणजे टाइम, आणि त्याचं युनिट आहे अँपेअर. यामधले दोन पॉईंट एखाद दुसरा पॉईंट हे एमसीक्यूमध्ये तुम्हाला विचारले जातील. आता हाच इलेक्ट्रिक करंट आपण आकृतीच्या साह्याने पाहूया की ज्यामध्ये आपण असं म्हणूया इथे एक आपल्याकडे बॅटरी आहे किंवा सेल आहे, त्याच्या अक्रॉस कनेक्टिंग वायर्स या ज्या काय आहेत ते कनेक्टिंग वायर आहे असं आपण म्हणूया. त्याच्या अक्रॉस आपण एखादा बल्ब किंवा एखादा फिलामेंट जोडलेला आहे असं आपण म्हणूया. आता फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज हे तुम्हाला दाखवायचं. मला फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे इथं हा इलेक्ट्रिक चार्ज आहे आणि तो या दिशेनं प्रवाहित व्हायला आहे, म्हणून हा दाखवताना आपण हा अशा पद्धतीनं ॲरो हा दाखवत असतो. त्यामुळे इथं जेव्हा एखादं बॅटरी आपण एखादा फिलामेंट किंवा बल्बच्या अक्रॉस कनेक्टिंग वायरनं जोडतो तेव्हा तिथले जे काही चार्ज आहेत ते प्रवाहित होतात किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज होत आहे. याचा अर्थ ते इलेक्ट्रिक चार्ज एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे जाणार आहे. आता इलेक्ट्रिक चार्ज हे तुम्हाला साधारणतः या निगेटिव्ह टर्मिनलपासून अशा पद्धतीने हे या सर्किटमध्ये फ्लो होताना दिसणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक करंट जो काय आहे तो आपण या पद्धतीने इथं दाखवू शकतो. इथं हे जे काय ॲरो दाखवलेले आहेत सभोवताली सर्किटमध्ये हे म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट आपण दाखवू शकतो. इथं फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज हा अशा पद्धतीने आपण आकृतीचा वापर करून दाखवू शकतो. त्यामुळं अँड इलेक्ट्रिक करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस इन अ सर्किट. एखाद्या कोणत्याही सर्किटमध्ये जर इलेक्ट्रिक चार्ज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतील तर तिथे इलेक्ट्रिक करंट हा तयार होतो आणि फ्लो होणारे चार्जेस हे आपण अशा पद्धतीने आकृतीमध्ये दाखवू शकतो. आता हाच इलेक्ट्रिक करंट आपण पुन्हा अजून एका आकृतीच्या साह्याने पाहूया की ज्यामध्ये एक बॅटरीचा आपण वापर केला आहे की ज्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन टर्मिनल आहेत. आता नेहमी इथं जेव्हा आपण फ्लो ऑफ करंट किंवा डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट हा म्हणत असतो तेव्हा निगेटिव्हपासून ते पॉझिटिव्हकडे जात असतं. त्यामुळे इथे एक बॅटरी आहे त्याला पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, इथं आहे ते निगेटिव्ह टर्मिनल आहे. त्यामुळे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन घडलं की इलेक्ट्रिक करंट तयार होतो.
पहा वाक्य महत्त्वाचं आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट जे काय आपण म्हणतो, जेव्हा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन घडतं तेव्हा इलेक्ट्रिक करंट तयार होतो. इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हली चार्ज आहे, त्यामुळे ते फ्लो होताना या पद्धतीने जाणार. इथून गेल्यानंतर इथं जो काय बल्ब आहे त्याच्यामध्ये ते एंटर होणार आहे, त्यामुळे तो बल्ब ऑन कंडिशनला येणार आहे किंवा तो बल्ब तिथं प्रकाशित होणार आहे. पुन्हा ते निगेटिव्ह चार्ज जे काय ते पुन्हा अशा मार्गाने जात जात पुन्हा ह्या पॉझिटिव्ह टर्मिनलला येणार आहेत. त्यामुळं व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट असं आपण जर पाहिलं किंवा म्हटलं तर ते डायग्राममध्ये अशा पद्धतीने जा आपण दाखवतोय की जिथं डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट ही अशा पद्धतीने आहे. एक बॅटरी आहे, त्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन टर्मिनल आहे. करंट हा निगेटिव्ह टर्मिनलपासून अशा पद्धतीनं प्रवाहित होणार आहे आणि प्रवाहित होत असताना पुन्हा तो पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी येणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट ही अशा पद्धतीनं पाहायला मिळते. पॉझिटिव्हपासून पुन्हा ते निगेटिव्ह अशा पद्धतीनं प्रामुख्याने याचा विचार करताना सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्हपासून आपण पॉझिटिव्हकडे जात आहोत. ठीक आहे, आता पुढील व्हिडिओमध्ये किंवा स्लाईडमध्ये आपण इलेक्ट्रिक व्होल्टेज म्हणजे काय पाहणार आहे की जे व्ही आय लेटरनं आपण दाखवतोय त्याची व्याख्या पहा. इट इज द एनर्जी ऑर वर्क डन रिक्वायर्ड टू सर्क्युलेट द इलेक्ट्रिक चार्ज इन अ सर्किट. पहा पुन्हा एकदा वाक्य घ्या लक्षात. इट इज द एनर्जी ही एक प्रकारची ऊर्जा, ऑर द वर्क डन म्हणजे कार्य आहे, कशासाठी रिक्वायर टू सर्क्युलेट द इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज एखाद्या सर्किटमध्ये सर्क्युलेट करण्यासाठी लागलेली एनर्जी, यासाठी आपण या कृतीचा आधार घेऊया. आता इथं एक इलेक्ट्रिक सर्किट आहे, त्याच्यामध्ये चार्ज जो काय आहे तो प्रवाहित करण्यासाठी जी काय आपणाला एनर्जी लागेल त्याला आपण व्होल्टेज असं म्हणणार आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म्युला आहे व्होल्टेज बरोबर एनर्जी भागिले चार्ज किंवा व्ही बरोबर डब्ल्यू भागिले क्यू. आता डब्ल्यू म्हणजे वर्क डन आहे, इथं एनर्जी ई किंवा वर्क डन डब्ल्यू हे दोन्ही शब्द आपण वापरू शकतो. त्यामुळे व्होल्टेज बरोबर एनर्जी भागिले टाईम किंवा एनर्जी भागिले चार्ज अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. म्हणून व्ही इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय क्यू. इथं युनिट आहे व्होल्ट की जे आपण व्ही या लेटरनं दाखवणार आहे. त्यामुळं इथं युनिटचा विचार करत असताना सायंटिस्ट व्होल्टनं हे शोधून दाखवलं म्हणून त्याला आपण व्होल्ट व्ही असंही म्हणू शकतो. यामध्ये एमसीक्यूला येणारा जो काही क्वेश्चन असेल तो साधारणतः युनिट हा विचारला जाईल किंवा त्याची व्याख्याही विचारली जाईल. ची व्याख्या आहे इट इज द एनर्जी ऑर द वर्क डन रिक्वायर टू सर्क्युलेट द इलेक्ट्रिक चार्ज किंवा व्ही इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय क्यू किंवा त्याचं युनिट आहे व्होल्ट. आता जेव्हा आपण फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जचा विचार करतो तेव्हा व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी हे विचारात घेत असताना आपल्याला प्रामुख्याने ॲटमचं स्ट्रक्चर लक्षात घेणं अपेक्षित आहे की ज्यामध्ये त्याच्या न्यूक्लियसमध्ये तुम्हाला प्रोटॉन्स किंवा पॉझिटिव्ह चार्ज हे पाहायला मिळतात, निळे जे काय आहेत ते न्यूट्रॉन्स आहेत असं आपण म्हणूया, आणि त्याच्या सभोवताली एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन हे रिव्हॉल्व होताना दिसत आहेत. तर इलेक्ट्रिसिटी ही कधी जनरेट होते, जेव्हा इलेक्ट्रॉन्स किंवा इलेक्ट्रिक चार्ज आपली जागा बदलतात तेव्हा. जेव्हा एखादं इलेक्ट्रिक सर्किट आपण विचारात घेतो तेव्हा इलेक्ट्रॉन हे नेहमी निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जात असताना तुम्हाला जाणवणार आहे. यासाठी आपण अजून एका आकृतीचा आधार घेऊया. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन हा कशा पद्धतीनं घडू शकतो. इथे एक बॅटरी आहे, या कनेक्टिंग वायर आहेत, इथे एक लॅम्प आपण लावलेला आहे. इलेक्ट्रिसिटी इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द सर्किट. इथं तुम्हाला हे इलेक्ट्रॉन या निगेटिव्ह टर्मिनलपासून सर्क्युलेट होताना सर्किटमध्ये दिसणार आहेत की जिथं लॅम्प आहे तो तिथं प्रवाहित होताना तुम्हाला दिसेल आणि पुन्हा ते पॉझिटिव्ह टर्मिनलला जाणार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द सर्किट असं आपण म्हणू शकतो. यासाठी आपण अजून एका आकृतीचा आधार घेऊया की ज्यामध्ये एक बॅटरी आपण कन्सिडर करतोय ज्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि तिथे एक बल्ब आपण घेतोय की ज्यामध्ये डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हपासून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे तुम्हाला जाताना दिसेल आणि डायरेक्शन ऑफ कन्व्हेक्शनल करंट. आता कन्व्हेक्शनल करंट याचा अर्थ एखाद्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक चार्ज कुठल्या दिशेने जातात तो म्हणजे कन्व्हेक्शनल करंट. आणि नेहमी लक्षात ठेवा कन्व्हेक्शनल करंट हा पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलकडे जात असतो. त्यामुळे ही एक महत्त्वाची डायग्रॅम आहे की ज्यामध्ये डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन हा तुम्हाला निगेटिव्हपासून पॉझिटिव्हकडे जाताना दिसतो आणि डायरेक्शन ऑफ कन्व्हेक्शनल करंट हा पॉझिटिव्हपासून निगेटिव्हकडे जाताना दिसणार आहे. त्यामुळे इथं एक महत्त्वाचं वाक्य असं आहे, डायरेक्शन ऑफ कन्व्हेक्शनल करंट इज फ्रॉम द पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. ही एक महत्त्वाची आकृती आहे.
अजून एक आपण आकृती पाहूया की ज्यामध्ये बॅटरी आहे, एक लॅम्प आहे, ज्यामध्ये फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन हा तुम्हाला निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे पाहायला मिळतो आणि डायरेक्शन ऑफ कन्व्हेक्शनल करंट हे पॉझिटिव्ह पासून पुन्हा निगेटिव्ह टर्मिनल कडे जायला दिसते. पुन्हा तीच डायग्राम आहे, फक्त थोडीशी विस्तारण आपण घेतले की जिथं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आहे आणि डायरेक्शन ऑफ करंट हे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे. महत्त्वाची आकृती आहेत या. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये आज इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, इलेक्ट्रिक व्होल्टेज म्हणजे काय आणि इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होती हे पाहिलेलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण ओहम्स लॉ आणि त्याचे ॲप्लिकेशन्स पाहूया. धन्यवाद.